तय होता है। आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी विरोधकांनी भाजपला घेरायला सुरुवात केली आहे। बेंगळुरूतील इंडिया आघाडीच्या महाबैठकीच्या दुसऱ्या दिवशी शरद पवारांनीही हजेरी लावत विरोधकांच्या एकजुटीला बळ दिलं। पाटण्यातील बैठकीनंतर आता बेंगळुरूतही विरोधकांनी भाजप विरोधात वज्रमूठ आवळल्याचं पाहायला मिळतंय। भाजप विरोधात विरोधकांचा एलगा, पाटण्यानंतर बंगळुरूत एकजूट, सोनियांसह पवार ठाकरेंचीही हजेरी। विरोधकांच्या महाबैठकीवर मोदींचे वाद। आगामी लोकसभा निवडणुकीला अवघं एक वर्ष शिल्लक असल्यानं आता विरोधकांनी मोर्चे बांधणी सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। याच पार्श्वभूमीवर बंगळुरूत दोन दिवसीय महाबैठकीचं आयोजन करण्यात आलं। या बैठकीत भाजप विरोधातील सगळ्याच पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। पहिल्या दिवशी सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी या बैठकीत हजेरी लावली। दुसऱ्या दिवशी शरद पवारांनीही हजेरी लावत विरोधकांच्या एकजुटीद्वारे भाजपच्या पराभवाचा नारा दिला। युवा दुखी आहे, किसान दुखी आहे, मजदूर दुखी आहे, व्यापारी दुखी आहे, इंडस्ट्रियलिस्ट दुखी आहे, गृहिणी दुखी है, ऐसा कौन सा व्यक्ति है जो दुखी नहीं है। तो आज ये 26 पार्टियां हम सब लोग अपने लिए एकत्रित नहीं हुए। हम देश को एक तरफ बचाना है, जिस तरह से पूरे देश के अंदर नफरत फैलाई जा रही है उससे बचाना है। खरतर देशभरातील विरोधी पक्षांची ही दुसरी बैठक होती। याआधी बिहारच्या पाटण्यातही अशीच महाबैठक आयोजित करण्यात आली होती, ज्यात अनेक नेत्यांनी हजेरी लावली। आता पुन्हा एकदा विरोधक एकत्र आल्यानं पंतप्रधान मोदींनी विरोधकांच्या या बैठकीवर जोरदार टीकास्त्र डागलंय। फक्त कुटुंबाची काळजी करणारे हे पक्ष भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यासाठी एकत्र आल्याची टीका मोदींनी केली आहे। 20 लाख करोड रुपये के भ्रष्टाचार की गारंटी देने वाली ये लोग बड़े प्रेम से, बड़ी आत्मीयता से आपस में मिल रहे हैं। साथियों, भ्रष्टाचार की इस दुकान में जुटे हुए ये सभी परिवारवाद के कट्टर समर्थक है। न खाता न वही, जो परिवार कहे वही सही। या बैठकीला स्वतः सोनिया गांधी यांनी उपस्थित राहत विरोधकांचं ऐक्य करण्यासाठी काँग्रेस गंभीर असल्याचा संदेश दिलाय। आता स्वतः मोदींनीही या बैठकीवर टीका केल्यानं विरोधक आणि भाजपमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे लोकसभेच्या तोंडावर सुरू असलेल्या या हालचालींचा आणि आगामी निवडणुकीत विरोधकांच्या या एकजुटीचा नेमका काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या पक्षांतराच्या मुद्द्यावरती त्यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला। पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही गोऱ्हे यांच्या उपसभापती पदालाच विरोधकांनी आक्षेप घेतल्यानं विधान परिषदेत प्रचंड गदारोळ झाला। या मुद्द्यावरून शेकापचे जयंत पाटील विधान परिषदेत चांगलेच आक्रमक झाले होते। चर्चेचा हा मुद्दा नसल्याचं संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं, तर उपसभापती नीलम गोऱ्हेंनीही विरोधकांना खडसावलंय। सभापतीवरच्या अविश्वासाची, सभापतीच्या डिस्क्वालिफिकेशनची चर्चा सभागृहात करण्याची पद्धत नाही। तरी सुद्धा सभागृह नेत्यांनी भावना व्यक्त करायला वेळ द्या असं म्हटल्यामुळे केलंय। अदरवाईज या विषयावर आपलं जे म्हणणं आहे त्याच्यावरचं उत्तर देऊन या विषयावर पडदा पाडता येईल। पण पुन्हा एकदा आपली पण सकाळी माननीय देवेंद्रजी भेट झाली, त्याच्यानंतर अंबादासजींची पण झाली, आणि त्यात असं ठरलं की हा सभागृहाचा विषयच नाहीये, हा सभागृहाचा विषयच नाहीये। मग याच्यातलं संसदीय कामकाज मंत्री म्हणून मी माझं रुलिंग देतो आणि हा विषय संपवा आणि बाकीचं कामकाज सुरू करा। सरकारने 4 लोकांची एक कमिटी बनवावी आणि सरकारने निर्णय घ्यावा की हे प्रश्न कोणी सोडवावेत। मग तुम्ही तुमच्यातला कोणी एक सिनियर माणूस द्या, सर्वसंमतीने तुमचा कोणी माणूस तुमच्यातला द्या की जो त्या खुर्चीवर बसेल आणि निर्णय घेईल। कारण अपात्र उद्या जर झाले हे, तर यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा यांच्या अध्यक्षतेखाली सरकारचे झालेले निर्णय देखील अपात्र होत आहेत।
जर उद्या त्या चेअरवर बसलेले असतील आणि इथे काही बिल पास झाली तो होईचा बहुमत त्यांनीच घेतलेलं आहे ना, त्याच्यामुळे ते निर्णय देखील रद्दबादल होतील. आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये त्यांच्यावरती आम्ही रिमूव्हल नोटीस पण दिलेली आहे. म्हणून आमचं असं म्हणणं होतं की सकाळी काही गैरसमज झालेले की हा काही अविश्वास प्रस्ताव नाही आहे, हा काय आम्ही अविश्वास प्रस्ताव हा वेगळा आहे, अविश्वास प्रस्ताव नाही. आमचं म्हणणं असं होतं की ज्या उपसभापती या चेअरवर आहेत त्यांच्याविषयी जर अशा पद्धतीनं डिस्क्वालिफिकेशन चालू असेल तर नैतिकदृष्ट्या त्यांनी या चेअरवर बसणं योग्य होणार नाही, त्यांच्याकडून न्याय मिळेल का नाही मिळेल अशा प्रकारचा आमचा प्रश्न होता. आणि म्हणून आम्ही रिमूव्हल अशा पद्धतीने आपल्या समोर सादर केलंय, आपण या बाबतीत निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती आम्ही केलेली. काय होतं, तुम्ही प्रश्नोत्तराच्या तासामध्ये प्रश्नोत्तराच्या तासात जेव्हा दुसरे विषय घेता तेव्हा त्या प्रश्नोत्तरांवरती अन्याय होतो, आपणच डिस्टर्ब होतोय, सगळं सभागृह डिस्टर्ब होतं. प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्नोत्तर घ्यायचा निर्णय झालेला असताना तुम्ही इतर विषय नका घेऊ. तुम्हाला प्रश्न पुकारायचा का नाहीये मला सांगा जरा. एक नंबरचा प्रश्न आपल्याला पाहिजे ना, मग तो प्रश्न घ्यायचा असेल तर तो पुकारा असं तुम्हाला सांगितलं. तुमच्या विषयावरती तुम्हाला बोलायला कधी मिळणार हे सांगितलं तरी तुम्ही त्याच्यावरती संतप्तात. मी तर अजिबात संतप्त नाहीये, मी दुसरा प्रश्न घेते असं खाली बसून ओरडायची पद्धत नाहीये. मला निलंबनासारखा उपयोग करायला लावू नका, शिस्तीत राहा. चला प्रश्न दुसरा, धमकी देत नाहीये, मी वस्तुस्थिती सांगते. विधान